अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अभिनेत्याला अटक, बेपना प्यार फिर भी ना माने बदतमीज दिल, ब्रह्म राक्षस, मेरी सासू माँ, नागिन 3 च्या अभिनेता पलपुरी याला वसईवाली पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून वाली पोलिसांनी त्याला रात्री अटक करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। त्याला वसई न्यायालयात हजर केले असता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई। ऑक्टोबर 2019 मध्ये पीडिताचे वडील अनिल वडिलांनी वाली पोलीस स्टेशनच्या इथे कंप्लेंट दिली। त्याने ॲक्च्युली वर्सोवा पोलिसला संपर्क साधावा, तिथं FIR दिल्यानंतर ती वर्सोवा पोलीस स्टेशननी वाली पोलिसला वर्ग करण्यात आली। त्या केस नंतर वाली पोलिसांनी त्यामध्ये तपास केला, व्हिक्टिमचं स्टेटमेंट नोंदवलेलं आहे, व्हिक्टिमचं न्यायाधीशांच्या समोर सुद्धा CRPC 146 प्रमाणे जबाब दिलेला आहे आणि मेडिकल एक्झामिनेशन सुद्धा तिचं झालेलं आहे आणि तपासामध्ये आरोपींचा रोल निष्पन्न झाल्यामुळे आरोपींना अटक करण्यात आली। सर, यांनी नेमका अत्याचार हा केला कुठे, केला कशा, किती वर्षाची मुलगी होती? घटना घडली त्यावेळेला व्हिक्टिमचं वय 12 वर्षापेक्षा खाली होतं, त्याप्रमाणे आम्ही कलम लावलेलं आहे। वया निश्चित वयाबद्दल सांगणं योग्य राहणार नाही। तसंच ही घटना नायगावमध्ये शूटिंगच्या दरम्यान घडलेली आहे। आरोपीचं बॅकग्राऊंड काय आहे? आरोपी हे त्या सिरियलमध्ये लीड कॅरेक्टर करत होते आणि व्हिक्टिमनंसुद्धा नाव घेताना आपल्याला स्टेटमेंटमध्ये कॅरेक्टरचं नाव सांगितलं। प्रोडक्शन हाऊसची त्याचे डिटेल्स मागितल्यानंतर निष्पन्न झाल्यामुळे आपण अटकेची कारवाई केलेली आहे। सध्या आता काय स्टेटस आहे? सध्या आरोपींना न्यायालयीन कोठडी झालेली आहे, त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी कारवाई चालू आहे।